कोल्हापूर जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळाच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी सोमा गावडे। कोल्हापूर जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळाच्या शिरोळ तालुका अध्यक्षपदी दानोळीचे सोमा गावडे यांची निवड करण्यात आली आहे। सोमा गावडे यांनी गेली 15 वर्ष समाजसेवेत आपला एक ठसा निर्माण केला आहे। त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून धनगर समाजाने तालुका अध्यक्ष पदाचे काम त्यांच्यावर सोपवले आहे। सोमा गावडे हे दानोळीतील सामान्य कुटुंबातील कार्यकर्ते आहेत। ते गेली 15 वर्ष समाजसेवेत सक्रिय आहेत। त्यांना समाजसेवा करण्याची आवड अगदी लहानपणापासूनच आहे। त्यांनी धनगर समाजासह इतर समाजात देखील आपल्या सामाजिक कार्याचा ठसा उमटवला आहे। सध्या ते दानोळी ग्रामपंचायत सदस्य आहेत। सोमा गावडे म्हटले की सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हटले जाते। त्यांनी दानोळीसह परिसरात एक वेगळाच ठसा उमटवला आहे। कोणाचेही काम असो ते स्वखर्चाने करणारा एकमेव कार्यकर्ता म्हणून सोमा गावडे या परिसरात प्रसिद्ध आहेत। त्यांनी कधीही गटतट पाहिले नाही। त्यांच्या कामाची दखल घेऊन कोल्हापूर जिल्हा धनगर समाजोन्नती मंडळाने त्यांच्यावर शिरोळ तालुका अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे। या निवडणुकीनंतर ते म्हणाले, धनगर समाजाच्या आरक्षणासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे। आरक्षण मिळेपर्यंत आमचा लढा आम्ही असाच सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले। महानकर न्यूज साठी दानोळीहून अभय वाळकुंजे। धनगर बांधवांच्या काय अडचणी असतील इथून पुढच्या काळात सुद्धा मी सतत सहकार्य करत राहील किंवा त्यांच्या सेवेत पूर्ण वेळ देऊन समाजासाठी इथून पुढच्या काळात अध्यक्ष म्हणून या नात्याने मी जबाबदारी पार पाडेन। कोल्हापूर जिल्हा धनगर समाज उन्नती मंडळ कोल्हापूर यांच्या वतीने शिरोळ तालुक्यात काल 22 जूनला माझी शिरोळ तालुक्यात अध्यक्षपदी निवड झाली। गेली 15 वर्ष मी समाजसेवेत असून समाजसेवेची आवड असून इथून पुढं अध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर पडली असून गेली 10-12 वर्षे आरक्षणाचा आपला समाजाचा मुद्दा आहे हो उचलून धरून ते आरक्षण मिळेपर्यंत झटत राहणार। धनगर समाज आरक्षणापासून वंचित बरेच दिवस झाले। म्हणजे अखंड महाराष्ट्रभर गाजत असलेला आरक्षणाचा मुद्दा हे शिरोळ तालुक्यातच आमच्या समाज बांधवांना घेऊन मुंबई पत्र म्हणजे जायला लागलं तरीसुद्धा समाज बांधव तिथं आंदोलन करून सगळ्यांनी घेऊन आरक्षण मिळेपर्यंत झटत राहणार।